मकाचे कणीस म्हणजे स्वीट कॉर्न आपण नेहमीच खात असतो, पण याला आपण नेहमी भाजून किंवा मग उकडून खातो। पण नवीन पद्धतीने मी आज तुमच्यासाठी एक खास असा नाश्ता घेऊन आलेली आहे, जो की बनवायलाही तेवढाच झटपट होतो, सोबतच तुम्ही जर एकदा घरी करून बघितला तर अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंतचा फेवरेट होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। इथे मी एक स्वीट कॉर्न घेतलेला आहे, त्याला आपण सोलून घेतलेला आहे, त्याचे दाणे आपल्याला स्वच्छ वेगळे करायचे आहेत। आणि आपण बनवणार आहोत आज क्रिस्पी कॉर्न, आणि हे बनवताना तुम्हाला काही टिप्सही लागणार आहेत, त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुमचे जे कॉर्न आहेत ते अजूनच क्रिस्पी होतील आणि भरपूर वेळासाठी ते क्रिस्पीच राहतील। खूप छान नक्की करून पहा। आणि त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये हे कॉर्न टाकायचे आहेत आणि पाणी टाकून घेऊयात। आणि हे जे कॉर्न आहेत त्याला आपण बॉईल करून घेणार आहोत, एक उकडणार आहोत थोडंसं, अगदी 2 मिनिट, जास्त अजिबात याला उकडायची गरज पडत नाही। आणि गॅसवरती आपण याला ठेवून देण्याअगोदर थोडंसं यामध्ये मीठ टाकून घेऊयात। आणि यामध्ये एक उकळी आली की आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। अगदी 2 मिनिटातच आपले जे कॉर्न आहेत ते बॉईल होतात आणि त्यानंतर आपल्याला यामधील पूर्ण पाणी वेगळे करून घ्यायचे आहे। आणि हे जे कॉर्न आहेत ते उकडल्यामुळे खूप छान असे रसरशीत होतात। आणि आता हे जे कॉर्न आहेत ते थोडेसे आपण थंड होऊ देणार आहोत, पूर्ण थंड करायची गरज नाही। आणि व्यवस्थित हे थोडेसे थंड झाले की मग आपण एका याला भांड्यामध्ये काढून घेऊयात। आणि त्यानंतर याला आपण थोडंसं हलवून घेतलेलं आहे जेणेकरून हे व्यवस्थित थंड होतील। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मैदा। तर मैदा इथे आपल्याला लागणार आहे 2 ते 3 चमचे, पण एकदाच मैदा पूर्ण टाकायचा नाही, आपण हळूहळू करत यामध्ये मैदा टाकणार आहोत। तर 1 चमचा इथे मी सध्या मैदा घेतलेला आहे, तो आपण यामध्ये टाकूयात। त्यानंतर आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे, ते पण यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला खास एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे की या जे कॉर्न आहेत त्याला अजिबात हाताने हलवायचं नाही, चमच्याच्याच हेल्पने आपण याला हलवून घेणार आहोत। आणि व्यवस्थित याला हलवून घेतल्यानंतर परत एकदा आपण 1 चमचा मैदा घ्यायचा आहे आणि तो यावरती टाकायचा आहे। आणि अजून 1 चमचा कॉर्नफ्लोअर व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर याला हलवून घेऊयात। आपण जर एकदाच यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लोअर टाकलं तर ते व्यवस्थित कोटिंग होत नाही कॉर्नला, आणि जर तुम्ही हाताने हलवलं तर पूर्ण हाताला चिटकतं कॉर्नफ्लोअर, त्यामुळे अगदीच चमच्याच्याच हेल्पने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आणि परत एकदा आपण 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा यामध्ये मिक्स केलेला आहे। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाहू शकतात खूप छान कोटिंग झालेली आहे, पूर्ण जे कॉर्न आहेत ते व्यवस्थित झाकले गेलेले आहेत आपल्या मैद्याने आणि कॉर्नफ्लोअरने। आता आपण याला मिक्स केल्यानंतर एका चाळणीने याला थोडंसं चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे एक्स्ट्रा मैदा किंवा कॉर्नफ्लोअर आहे ते पूर्ण गळून जाईल। आणि आता पाहू शकतात कोटिंग जशीचे तशी आहे, खूप छान। आता आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे, एका कढाईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आणि तेल छान गरम झालं की मग आपण जे कॉर्न आहेत ते पूर्ण एकदाच तळायला टाकायचे नाहीत, तर मी त्यातील अर्धे घेतलेले आहेत आणि ते यामध्ये टाकून आपण व्यवस्थित याला फ्राय करून घेणार आहोत। इथे आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे जेणेकरून जे आपले क्रिस्पी कॉर्न आहेत ते अजूनच छान कुरकुरीत होतील, पण एवढंच करून चालणार नाही। तुम्ही पाहिलं असेल भरपूर गोष्टी आपण कुरकुरीत बनवण्यासाठी तळतो पण त्या थोड्या वेळानंतर नरम पडतात, तर असं होऊ नये, छान क्रिस्पी कुरकुरीत असे हे क्रिस्पी कॉर्न राहावेत म्हणून आपण एक खास टिप्स वापरणार आहोत, आणि ती कोणती आहे ते पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे। तर इथे आपण याला आता बाहेर काढून घेऊयात आणि एक बॅच आपण तळून घेतलेला आहे, अर्धा भाग कॉर्नचा जो आपण तयार केला होता, आता दुसरा भाग जो आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची रेसिपी नक्कीच परफेक्ट होते। त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल, एखादी जरी स्टेप मिस केली की मग आपली रेसिपी गडबड होते, त्यामुळे नक्की व्हिडिओला पूर्ण पाहत जा। आणि आता आपण जो दुसरा भाग आहे कॉर्नचा तो पण तळून घेतलेला आहे आणि दोन्ही आपण वेगवेगळे ठेवलेले आहेत, कारण की जो अगोदरचा भाग आहे तळलेला तो आता थंड झालेला आहे आणि त्याला आपण परत तळून घेणार आहोत, जेणेकरून जे आपले कॉर्न आहेत ते अजूनच छान कुरकुरीत होतील आणि बऱ्याच वेळ ते कुरकुरीत राहतात, खूप छान चवीलाही लागतात।
आता आपण जे सुरुवातीला तळून घेतले होते कॉर्न ते परत एकदा तळण्यासाठी टाकलेले आहेत आणि छान याला मंद गॅसवरच आपण याला व्यवस्थित तळून घेणार आहोत. आणि थोडंसं हलवलं तरी चालतं, जास्त याला वेळ हलवत बसायची गरज पडत नाही. आणि आता आपण याला छान तळून घेतल्यानंतर याचा कलर जो आहे तो पूर्ण सोनेरी होतो आणि छान हे क्रिस्पीही झालेले आहेत. आता आपण याला बाजूला काढून घेऊयात आणि पाहू शकता दोन्हीमधला फरक, आपण एकदा तळून घेतल्यावर कॉर्न कसे झाले आणि दुसऱ्या वेळेस तळल्यावर कसे झाले. एकदम परफेक्ट कुरकुरीत असे कॉर्न होतात जर तुम्ही दोन वेळा याला छान तळून घेतलं तर. आणि खूप वेळ ते तसेच कुरकुरीत राहतात, अगदी नरम होतच नाहीत. आणि त्यानंतर आपण जे दुसरा भाग होता कॉर्नचा तो पण व्यवस्थित परत एकदा तळून घेतलेला आहे आणि खूप छान सोनेरी कलर आलेला आहे याला. अगदी पाहताच कळत आहे की हे छान कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण याला बाजूला काढून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला याला पूर्ण व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरवर. अजिबात गरम असताना पुढची प्रोसेस करायची नाही. आता आपण एक दुसऱ्या कढईमध्ये पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम झालं, कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत लसण आणि मिरचीची थोडीशी पेस्ट. तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये मिरची नाही टाकली तरी चालेल. आणि याला छान आपण थोडंसं परतून घेऊयात. त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा मी टाकत आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर शिमला मिरची पण तुम्ही यामध्ये टाकू शकतात. बारीक करून घ्यायची आहे कांदा आणि शिमला मिरची, ती यामध्ये टाकून छान परतून घ्यायची आहे. भरपूर जणांचे जे क्रिस्पी कॉर्न असतात ते नरम पडतात, पण तुम्ही जर या पद्धतीने कॉर्न तयार केले तर तुमचे कॉर्न कधीच नरम पडणार नाहीत. आणि त्यानंतर थोडंसं इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि आपल्या घरी जो सॉस असेल तो सॉस इथे आपल्याला वापरायचा आहे. मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे जो की सर्वांच्या घरी असतो, किंवा मग तुमच्याकडे शेजवान चटणी जी असते सॉस असतो तो जरी घेतला तरी चालेल. थोडासा तो तिखट असतो, स्पायसी असतो, त्यामुळे लहान मुलांना देत असाल तर ते पाहून तुम्ही यामध्ये टाकू शकतात. पण छान चव येते, थोडासा तिखटपणा तर असलाच पाहिजे यामध्ये. आणि यामध्ये शेजवान सॉस जो आहे तो मी एक चमचा टाकलेला आहे आणि व्यवस्थित याला थोडंसं आपण हलवून घेणार आहोत. आणि त्यानंतर याला व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि जे आपले कॉर्न आहेत जे आपण फ्राय करून घेतले होते ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. आणि व्यवस्थित याला आपण मिक्स करून घेणार आहोत आणि टेस्टी क्रिस्पी कॉर्न आपले अगदी तयार आहेत, झटपट तयार होतात. नक्की घरी करून पहा, एकदा जर घरी करून बघितलं तर सर्वांचे फेवरेट होणार आहेत, लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा हा नाश्ता आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समधून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत.